या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्राची चेरापुंजी तर पी एस आय दोन हजार अकरामध्ये मध्ये पूर्व परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न होता तर सर्वप्रथम चेरापुंजी तर चेरापुंजी आणि मौसिन राम हे भारतातील असे दोन ठिकाण आहेत जिथे सर्वात जास्त पाऊस पडत असतो त्यामुळे महाराष्ट्राचं चेरापुंजी जेव्हा आपण असं म्हणत असतो तेव्हा महाराष्ट्रातील असे ठिकाण जिथे सर्वाधिक पाऊस पडत असतो जसं अंबोली तर अंबोली या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो म्हणून याला उपमा दिली जाते महाराष्ट्राचे चेरापुंजी असे त्याच्यानंतर स्थान बघता हे पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील थंड हवेचं ठिकाण होतं मात्र तुम्हाला माहीत आहे की रत्नागिरी या जिल्ह्यापासून सिंधुदुर्ग नावाचा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे त्यामुळे वर्तमानमध्ये म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील थंड हवेचं ठिकाण म्हणून आंबोली हे ठिकाण प्रसिद्ध आहे जर याचं कार्यक्षेत्र बघता तर पूर्वी सावंतवाडी संस्थानातील एक ठिकाण होतं मात्र आता हे महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्षेत्रात येत असतं आता आंबोली या ठिकाणी एक गाव सुद्धा आहे या गावास पाणीपुरवठा बघितलं तर हिरण जे तुम्हाला माहीत असेल या नदीच्या धरणाने पाणी पाणीपुरवठा सुद्धा होत असतो आता प्रसिद्ध स्थळ सुद्धा आहे या आंबोली या थंड ठिकाणी तर सु जे सृष्टी सौंदर्य पाहण्यासाठी इथे तीस पॉईंट आहे त्यापैकी काही महत्त्वपूर्ण पॉईंट बघितले तर नट पॉईंट आहे खेमराज पॉईंट आहे महादेव आहे नारायणगड आहे वाडी दर्शन यासारखे अनेक असे पॉईंट आहे जे अत्यंत प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर जर आंबोली या ठिकाणाची उंची बघितली तर समुद्रसपाटीपासून याची उंची जवळपास एक हजार तेवीस मीटर एवढी आहे कारण हे समुद्रसपाटीपासून उंच आहे त्यामुळे हे एक प्रकारचं हिल स्टेशनसुद्धा आहे आणि थंड हवेचं ठिकाण आहे त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो असं ठिकाणसुद्धा आहे वार्षिक पर्जन्य याचं बघता हे जवळपास सातशे पंचेचाळीस सेंटीमीटर एवढं आहे जर या वैशिष्ट्य बघितलं अंबोली या ठिकाणाचं तर अंबोली हे ठिकाण पावसाळ्यात खास प्रेक्षणीय स्थळ आहे येथील धबधबे व जैविविधता खूपच रमणीय आहे तसेच महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण आणि जैवविविधतेमुळे हे अत्यंत महत्त्वपूर्ण असं पर्यटन स्थळ आहे